खाते वाटपाचा तिढा आता सुटणार आहे. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन 8 दिवस झालेले आहेत, तरीही खाते वाटप झालेलं नव्हतं. मात्र तो तिढा आता सुटणार आहे, खाते वाटप अखेर ठरलेलं आहे. अर्थ खातं अजित पवारांकडे जाणार असं सूत्रांकडून कळतंय. गृह आणि सहकार खातं भाजप स्वतःकडेच ठेवणार असं कळतंय. खाते वाटपाचा तिढा लवकरच सुटणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय. तर अजित पवारांकडे अर्थ खातं जाईल जे सध्या फडणवीसांकडे आहे आणि ते आता खातं अजित पवारांकडे जाणार असं सूत्रांकडून कळत आहे. दुसरीकडे महत्त्वाचं गृह आणि सहकार खातं मात्र भाजप स्वतःकडेच ठेवणार आहे. खरं तर राष्ट्रवादीचे हे 9 लोक सरकारमध्ये सामील झाले, त्यांचा शपथविधी झाला, त्याला आता 8 दिवस उलटलेले आहेत. मात्र तरीही खाते वाटप जाहीर झालेलं नव्हतं, त्यावरून सातत्यानं प्रश्न विचारले जात होते. मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार खाते वाटपाचा तिढा लवकरच सुटणार आहे. रोज नवी डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. याबाबतचा निर्णय झालेला आहे. अर्थ खातं जे आहे, जे आता सध्या फडणवीसांकडे आहे, ते आता अजित पवारांकडे दिलं जाणार. सातत्यानं याबद्दल बोललं जात होतं की अर्थ खातं अजित पवारांकडे जाईल आणि ते जवळपास ते स्पष्टपणे खरं ठरतंय असं दिसतंय. तर खाते वाटपाचा तिढा लवकरच सुटणार असं दिसतंय. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया. गणेश, काय अधिकची माहिती आहे? अर्थ खात्याबाबत जसं बोललं जात होतं तशीच माहिती समोर येते, त्या व्यतिरिक्त खात्यांबाबतची नेमकी काय माहिती आहे? नक्कीच, ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ हे खातं आहे आणि या खात्यांमधलंच अर्थ खातं हे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आपण वारंवार म्हणतो, त्याच पद्धतीने अर्थ खातं आता अजित पवार यांच्याकडे जात आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की गृह खातं आहे ते भाजप सोडण्यासाठी तयार नाही, तर सहकार खातं देखील भाजप सोडण्यासाठी तयार नाही. सहकार क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीचं काम आहे ते अत्यंत पाहायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी सहकार आणि अर्थ खातं अग्रेसिव्ह होतं आणि त्यामधलं आता अर्थ खातं आहे ते अजित पवार यांच्याकडे जाईल. मात्र सहकार खातं आहे ते भाजप सोडणार नाही असं आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे आणखी नेमकी कुठली महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे जातात हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की छगन भुजबळ असतील, विखे पाटील असतील यांच्याकडचं महसूल खातं देखील राष्ट्रवादीकडे जाणार अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. मात्र महसूल खातं भाजपकडे राहील, त्यातलं जे अर्थ खातं आहे तेच फक्त अजित पवारांकडे जातील. वळसे पाटील यांनी देखील गृहमंत्रीचा पद भार आहे तो स्वीकारला होता, ते देखील माजी गृहमंत्री होते, त्याच्यामुळे गृह खातं देखील राष्ट्रवादी होतं. मात्र गृह खातं आहे ते भाजपकडेच राहणार आहे, त्यामुळे सहकार आणि गृह खातं हे भाजपकडे आहे. तूर्तासी महत्वाची घडामोड म्हणावी लागेल की अर्थ खातं जे आहे ते आता अजित पवारांना मिळेल असं सूत्रांकडून कळतंय. एक महत्वाची घडामोड अपडेट तुमच्याकडनं गणेश घेऊ. तूर्तास धन्यवाद. विकासाचा ध्यास म्हणजे